अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये साजरा होणार असा. यावेळी कुठे प्रतिमा पूजन होते, कुठे पोवाडे गायले जातात, तर कुठे निबंध स्पर्धा असतील किंवा तत्सम प्रकारचे अनेक उपक्रम साजरे केले जातात. मात्र सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये काळाची गरज काय आहे, तर ती आहे सर्वांचे आरोग्य सुदृढ राहणे. आणि त्यासाठी सातत्याने सॅनिटायझेशन, लसीकरण नोंदणी, रक्तदान शिबिर, अन्नछत्र असे उपक्रम राबवत असलेल्या वारजे माळवाडीमधील अर्चना आणि परागढिणे मित्र परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वारजे माळवाडी परिसरातील गणेशपुरी, न्यू ऐरेगाव, रामनगर अशा मोठ्या परिसरात शिवराज्य स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेचा संदेश दिलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अर्चना आणि परागढिणे मित्र परिवाराच्या माध्यमातून केले गेलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते. अव्यक्त यावत काय म्हणतायत अर्चना आणि परागढिणे? आता कचरा वेचताना आपण पाहिलं की खूप साऱ्या प्रकारच्या बॉटल्स, बिस्लरीच्या बॉटल्स किंवा खूप साऱ्या दारूच्या बॉटल्स होत्या, विमल्सचे प्लास्टिक होतं. तर मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी ॲटलीस्ट स्वतःच्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच सर्व मोठ्या प्रमाणात परिसर स्वच्छ राहील. कचऱ्याचं वर्गीकरण म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन प्रकारचे कचरे येतात. नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी तसेच ॲक्च्युली घरातला जो कचरा असतो हा सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगळा ठेवावा. त्याने की महानगरपालिकेला ही मदत होईल की आपण सुका आणि ओला कचरा वेगवेगळा हे करता येईल. महिलांना घर स्वच्छ करायची खूप आवड असते आणि जबाबदारी असते ती महिलांवरती, म्हणून आत्ता या आजच्या या स्वच्छता अभियानात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आणि तसेच माझ्या काही बंधूंनी पण ह्याच्यात सहभागी घेतलेला आहे आणि मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते त्यासाठी. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून रोजी असतो, त्यानिमित्ताने त्यांच्या स्वराज्यातील आपला भाग जो आहे महाराष्ट्रातला पूर्णातला आपला एक वारजे भाग आहे, याच्यामध्ये शिवराज्य स्वच्छता अभियान ही स्वराज्य दिनाच्या आजा औचित्य साधून आम्ही संकल्पना ही आमची अर्चना परागढिणे यांची आहे. याच्यामध्ये आपण पावसाळ्या अगोदर स्वच्छता ही संकल्पना घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता 1-1.5 वर्ष झालं कोरोनाच्या मुळे भरपूर लोक आजारी पडत आहेत, भरपूर लोक आपले बांधव आपण दगावलेले आहेत, तर बाकी आजारांना निमंत्रण पावसाळ्यात मिळू नये त्याची प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, जसं की करवंट्यामध्ये, नारळाच्या ह्याच्यामध्ये, अजून काही प्लास्टिकचे असतात ज्यामध्ये पाणी साचतं त्यामध्ये मच्छरांचे पायदे होते, डेंग्यू आणि मलेरिया अशा आजारांना आपण निमंत्रण देतो, याचं प्रतिबंध व्हावा, त्याचा प्रतिबंधक प्रयत्न म्हणून आपण शिवराज्य स्वच्छता अभियान ही राबवलेली आहे. ही अभियान आपण वारजेगाव, वारजे हायवे परिसर, रामनगर, खानवस्ती, गणेशपुरी, गणपती माता परिसर, कारगिल तसेच ऐरेगाव या भागामध्ये राबवत आहोत. याच्यामध्ये 5 जून आणि 6 जून असं 2 दिवस हे अभियान आहे, पूर्णपणे स्वच्छ केलेले आहेत. बरं, याच्यामध्ये हे करत असताना प्रकर्षाने मला जाणवलेली एक गोष्ट आहे की कचऱ्याचं प्रमाण एवढं प्रचंड आहे रस्त्यावरती की प्रत्येकाने आपली प्रत्येकाने जबाबदारी आहेच आणि ते समजून त्याचं महत्त्व जाणून प्रत्येकाने जर योग्य वेळी आपला परिसर साफ केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा हा साचणार नाही आणि रोग राहिला आपण निमंत्रण थांबवता येईल, निमंत्रण देता येणार नाही. तर हे सगळ्यांनी याची काळजी घ्यावी अशी सगळ्यांना विनंती करतो या माध्यमातून मी. या अभियानाअंतर्गत आपण भरपूर लोकांना अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं, त्याची दखल घेत आज आपल्याबरोबर बरेच मित्रबांधव, आपले नातेवाईक सहभागी झाले, त्याला सिरियसली घेतलं आणि अभियानामध्ये कचरा वेचण्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी जबाबदारी सिरियसली घेऊन त्यामध्ये सहभागी झाले. आज तुम्ही पाहू शकता 60-70 आपला मित्रवर्ग बांधव याच्यामध्ये सहभागी आहे, त्याबद्दल मी सर्वांचं इथं अभिनंदन व्यक्त करतो, आभार मानतो. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचे असेच महत्त्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.